इत्तेहाद न्यूज़ को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। कहते हैं जब चुनाव आता है तो उसके साथ तशद्दुद भी साथ में लाता है। खानापुर में ये चीज़ देखने को मिल रही है। कई सारे इदारों की जानिब से यहाँ पर टाउन पंचायत को उन्होंने एक मुतालबा पेश करते हुए कहा कि हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का जो चौक जो कई अरसे से यहाँ पर क़याम पज़ीर है उसे तब्दील किया जाए, इसलिए कि उन्होंने अपनी बातों को रखते हुए हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह की शान में गुस्ताखी भी फरमाई। लिहाजा कई सारी तंजीमें, इदारे, पार्टियाँ यहाँ पर मौजूद हैं, उन्होंने मुतालबा भी पेश किया हुआ है कि जो पारिशवाड़ क्रॉस को जो टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह चौक के नाम से जो काफ़ी मशहूर है उसे वहीं रखा जाए, और जो मुतालबा भाजपा युवा की जानिब से किया जा रहा है कि वहाँ के टीपू सुल्तान सर्कल को तब्दील करके ए पी जे अब्दुल कलाम चौक किया जाए, ऐसा उनका मुतालबा है। लिहाजा मुहिब्बा ने टीपू और दिगर पार्टियाँ इस बात से बिल्कुल वो इनकार कर रही हैं, और उनका कहना है कि यहाँ पर टीपू सुल्तान चौक एक सदियों से ज़माने से है और हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की तारीख तो वो सुनहरे हरफों में लिखी गई है। इस मुल्क के पहले मुजाहिद आज़ादी जिन्होंने ना सिर्फ अपनी जान की कुर्बानी दी बल्कि अपने बच्चों को तक गिरवी रखा, ऐसे शख्स को सिर्फ सियासी मुफाद हासिल करने के लिए कुछ पार्टियां इनका नाम का इस्तेमाल करती हैं और इख्तदार तक पहुंचने के लिए नफरत का जहर समाज में माशरे में घुलने की कोशिश करती है। लिहाजा हमारे साथ टीपू सुल्तान संघर्ष समिति के जिम्मेदार मौजूद हैं और इन्होंने भी मुतालबा पेश किया हुआ है, तो उनसे पूछते हैं कि आज जो आपने मुतालबा पेश किया वो किस ताल्लुक से था और आपकी क्या राय? अस्सलाम वालेकुम। हम खानापुर तालुके से TSS ग्रुप से, और चार पाँच दिन पहले जो BJP की तरफ से मेमोरेंडम दिया गया था म्यूनसिपलिटी में कि जो पारिशोर क्रॉस में जो हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह चौक जो है उनका नाम चेंज करके, और उन्होंने कुछ इतिहास इस तरह बताया है कि म्यूनसिपलिटी में दुनिया के सामने कि हज़रत टीपू सुल्तान का इस देश में कुछ भी उनका ये नहीं है, काम नहीं है, और वो देशद्रोही थे बोल के, और उनकी कुछ अल्फाज गलत यूज़ किया हज़रत टीपू सुल्तान के बारे में, इससे हमें बहुत दुख है। और उसके बाद हम ये चाहते हैं कि जो सालों से जो चलते आया है जो हज़रत टीपू सुल्तान चौक में जो वही नाम कायम रहे और उसमें कोई बदलाव ना हो। और एक बात यह है कि खानापुर तालुके में उस जगह पे जो हज़रत टीपू सुल्तान चौक है पारिशोर क्रॉस में, हज़रत टीपू सुल्तान वहाँ उस मकाम तक आके गए हैं, और ये बात का खुलासा इस बुक में लिया जाता है। उस बुक का नाम है और तलवार टूट गई, आप इसमें देख सकते हैं, और हमें खुशी है। और ये बात हमको एक अभी 2-3 दिन पहले पता चली कि ऐसी ऐसी किताब है, और हमको पढ़ने के बाद बहुत खुशी हुई। हम बहुत फ़ख्र महसूस करते हैं कि हमारे खानापुर तालुके में हज़रत टीपू सुल्तान अपने कदम मुबारक यहाँ पे आके गए हैं, और बस हम इतना चाहते हैं कि जो लोग को भड़का कर ये आगे गैर समाज में ये करना चाहते हैं, गैर ताल्लुकात बनाना चाहते हैं, तो अल्लाह इनको अच्छी हिदायत दे। खानापुर की अपनी तारीख रही है कि यहाँ पर हिंदू मुस्लिम दिगर समाज के लोग भी मिलजुल कर रहते हैं। इनका कहना है कि कुछ सियासी मुफाद हासिल करने के लिए इस तरह के भड़काऊ बयान जानबूझ कर दिए जाते हैं। साथ मौजूद हैं अमर गुरव जो कांग्रेस यूथ वाइस प्रेसिडेंट है, हम उनसे पूछना चाहते हैं। सगळ्यात पहला तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत है। ज्या प्रकारची खानापूर शहरामध्ये एक द्वेषाचं बीज पेरलं जात आहे आणि टीपू सुलतानच्याबद्दल जे बोललं जात आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणता, कारण इथं मराठी समाजसुद्धा भरपूर आहे, कन्नड समाजसुद्धा आहे, परंतु ह्या गोष्टी वारंवार होत आहेत इथं खानापूरमध्ये, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर, ऑलरेडी 30 वर्षे झाली टीपू सुलतान पहिल्यापासून, तिथे 3 चौक आहेत, तिथं शिवाय चौक इथं आहे, परत बशवेश्वर चौक आणि आपला हजरत अली टीपू सुलतान चौक आहे, बरोबर। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये त्याने आता हे करू ना, म्हणजे एक जातीवाद निर्माण करण्यासाठी त्यांनी म्हटलं APJ अब्दुल कलामबद्दल आम्हाला पण आधी आदर आहे, त्यांना आता आम्ही एक जागा पण निवडून दिलेली आहे ऑलरेडी, त्यांनी ते पाऊल उचलले चांगलं आहे। माझं काय म्हणणं आहे, इथं पहिला चौक आहे आणि तिथे सोडायचं, बाकी कुठं तर बघून अजून आहेत चौक वगैरे जागा वगैरे आहे, तिथं चांगला स्पॉट आहे, रेल्वे स्टेशनकडे BSNL ऑफिसकडं चांगली जागा आहे, तिथंच अब्दुल कलामबद्दल आम्हाला पण आदर आहे, असं काय नाही आहे, तिथं त्यांना जागा करून देतो आम्ही।
ऑलरेडी ते पण निवेदन दिलं आम्ही ऑलरेडी आम्ही दिलं आहे. पर जे डी एसचे आले होते पुजारी राजू पुजारी मी अमर गौरव पर इरफान तालिवूड सर आले होते पर त्यांच्या हजेरीत आली पूर्ण टीम आली होती. बीजेपीवाल्याने उचलले अजेंडा त्यांचा पण चांगला आहे अजेंडा चांगला आहे कारण की ते चौक मला आम्हाला चेंज नाही करायचं पहिल्यापासून 30 वर्ष कंटिन्युअसली आहे त्याच्यामुळे चेंज नाही करा. इकडं आम्ही दिलं त्यांना ऑलरेडी जागा देतो म्हटलं आहे म्हणजे ते निवडले जागा आम्ही मग ते आता ऑलरेडी निवेदन दिलं आम्ही ह्याला कार्पोरेट ह्याला तालुका पंचायतला आता ते मीटिंगमध्ये ठेवणार त्याच्यानंतर हे करणार. खरं एवढंच की जातीयवाद निर्माण करू नये बीजेपीवाल्याने एक आमचं तत्व आहे. तर ह्या नेहमी गोष्टी वारंवार होत आहेत कारण यापूर्वीसुद्धा बऱ्याच गोष्टी आम्ही वृत्तपत्रातूनसुद्धा वाचलेलं आहे आणि बघण्यातसुद्धा येतं की या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या खानापूरला किती मारक ठरतील त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम होते. जातीवाद करतात ते इलेक्शनला हे आलं त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम आला एक तर दुसरं काही नाही आहे. आता त्यांना ऑलरेडी ते ह्यांच्यामध्ये आता इलेक्शन आलं जवळ त्याच्यामुळे थोडंफार जातीयवाद करून काहीतरी हे करायचं म्हणून हे उचललेत करा अजेंडा करा आम्ही होऊ देणार नाही. बहुत बहुत शुक्रिया. येथे गौरव साहब जो यूथ काँग्रेस के वो जिम्मेदार हैं उनका कहना है कि इस तरह के मामला बार बार पेश किए जाते हैं मजहब के नाम पर नफरत फैलाने की कोशिश की जाती है लिहाजा इनके एजेंडे को हम कामयाब नहीं होने देंगे क्योंकि एक ज़माने से तारीख रही है खानापुर की और यह गंगा जमुनी तहजीब को किसी तरह से ज़िंदा रखने की कोशिश करेंगे क्योंकि जो उन्होंने मुतालबा पेश किया हुआ है कि APJ अब्दुल कलाम चौक का उन्होंने कहा कि यहाँ पर BSNL चौक है करीब में और वहाँ पर उनको जगह बेहतर होगी बमुकाबिल वहाँ के हज़रत टीपू सुल्तान चौक को वो नाम तब्दील करने की कोशिश कर रहे हैं. हमारे साथ एक और शख्स यहाँ पर मौजूद हैं JDS से राजू पुजारी साहब और वो भी जो है जिस माहौल को जिस तरह से माहौल गरमाने की कोशिश भाजपा यूथ की जानिब से की जा रही है उस पर ये जो है JDS के जिम्मेदार क्या कहते हैं. सर जिस तरह से ये हज़रत टीपू सुल्तान चौक को तब्दील करने का अगर नहीं करेंगे तो हम आंदोलन करेंगे इस तरह की जो भाषा इस्तेमाल की जा रही है आप इसके ताल्लुक से क्या कहते हैं. ये वो बहुत पुराना ये इधर बंदे सो है वो तीन चौक किया सो है सबका समुदाय का एक एक चौक देश है सर्कल पहले से देश है उसमें कुछ दखल अंदाजी करने का जरूरत नहीं है वो कुछ अर्थ नहीं उसमें. अभी क्या है वो सिर्फ तालुका में शांति और सौहार्द ये करने के कदरने के काम है वो उसे भड़काने के काम है वो कुछ करने हम नहीं चलने को नहीं देते जो पहले से वो रहने दो. नवीन हमारा ये जो हमारा कलाम साहब है उनको हमारा ऊपर बहुत प्रेम है उनका क्या उनका भी ये सर्कल होने दो लेकिन वो पहले जगह पर नहीं दूसरा नई नवीन जगह चॉइस करो हमारा उसको वो साथ है और उसका हमारा सभी इसको ये है कुछ हमको कुछ प्रॉब्लम नहीं नया करने को लेकिन वो पहले जगह काट के ये करने का हमका ना सम्मति नहीं उसको. हाँ दूसरी जगह पर कहाँ पर करना चाहेंगे. दूसरी जगह पर अभी 2-3 फुट है उसमें हमारा मेन कोर्ट बोला तो BSNL ऑफिस पास वो हमारा विद्यानगर के कॉर्नर को उधर रेलवे स्टेशन को नज़दीक है और सबको अच्छा पुतला उधर दिखता है वो अच्छा होता है कलाम का उधर एक बटाए तो बहुत अच्छा होगा और इसे निवेदन दे सो हम अभी एक हमारा म्यूनसिपाल्टी को निवेदन दे सो है. बहुत बहुत शुक्रिया. ये थे JDS के अजू पुजारी साहब तो शहर अध्यक्ष यहाँ के. उन्होंने भी कहा कि APJ अब्दुल कलाम के लिए हमारे दिलों में इज्जत है उन्होंने बहुत कुछ इस मुल्क के लिए किया हुआ है लेकिन यहाँ पर ये हज़रत टीपू सुल्तान चौक को तब्दील करके दूसरा नाम वहाँ पर रखने की ज़रूरत नहीं. लिहाजा खानापुर की इस मिलीजुली तहजीब का एक तस्वीर एक नज़ारा हम यहाँ पर देख सकते हैं. यहाँ पर जो है चलवादी भीम आर्मी के जिम्मेदार चलवादी भी यहाँ पर मौजूद हैं वो भी अपने कुछ ख्याल का इजहार करेंगे. सर सबसे पहले बताइए कि जो जिस तरह का माहौल यहाँ पर बना जाए उस तालुक से आप क्या कहेंगे ये जो टीपू सुल्तान चौक को लेकर क्रांतिकारी JBM ತುಂಬಾ ವರ್ಷಗಳಿಂದ ಸರ್ವ 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸೈಯದ್ ಅವರ ಸರ್ಕಲ್ ಅಂತ ಈಗೇನು ನಮ್ಮ ಹಳೆಯ ಹಿರಿಯರು ಅದನ್ನ ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಈಗ ಅದ್ರಿಗೆ ನಾವು ಯಾರಾದರೂ ಹೋಗಿ ಕೈ ಹಚ್ಚೋದು ಧಕ್ಕೆ ಮಾಡೋದು ಅದು ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ತಾಲೂಕಿಗೆ ಒಂದು ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ಕೊಡುವಂಥ ವಿಷಯವಲ್ಲ. ಹಾಗೆ ಮತ್ತು AGP ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಸರ್ಕಲ್ ನಮಗೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಭಾರತದ ದೇಶಾದ್ಯಂತ ಅಡ್ಡಾಡುವಂಥ ಸಂಚಾರ ಮಾಡುವಂಥ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಇದೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಬರೋ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೈರೋ ರೈಲ್ವೆ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಎದುರುಗಡೆಯೇ ಒಂದು ತುಂಬ ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಸರ್ಕಲ್ ಇದೆ. ಅದು APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಸರ್ಕಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಮಾರ್ಗದರ್ಶನವಾಗುತ್ತೆ. ಅವರ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅಂದರೆ ಏನು ಅಂತ ಕಾಣಿಸೋದು. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸರ್ವರು ಸಂಚರಿಸುವಂಥ ಒಂದು ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದರೆ ಅತಿ ಸುರಕ್ಷೆಯಾಗಿರುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ತಾಲೂಕದ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಸಿಟಿವರೆಗೆ ಯಾರು ಬರ್ತಾರೋ ಹೋಗ್ತಾರೋ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಗಮನಕ್ಕೆ ಬರ್ತೆ. APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇತಿಹಾಸನ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಈಗಾಗಲೇ 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿಯನ್ನು ಈಗ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸೈಯದ್ ಅವರ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ಅಂತ ಈಗ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ.
ಅದನ್ನ ತೆರವುಗೊಳಿಸೋದ್ರಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಆದರೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆನೂ ಆಗಿಲ್ಲ, ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ. ಈಗ ಅದು ಯಾಕಾದರೆ ಚೆನ್ನಾಗೇ ಇದೆ, ಯಾರ್ದು ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಅದೇ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸೈಯದವರ ಚೌಕನ್ನು ಬದಲಿಸ್ತೀವಿ ನಾವು, ಅಲ್ಲಿ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವ್ರ ಇದ್ದಿದ್ದನ್ನು ಬದಲು ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಇದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಕ್ಕೂ ಒಳ್ಳೇದಲ್ಲ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಕ್ಕೂ ಒಳ್ಳೇದಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲೂ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಇರೋದು ಒಂದೇ ಸರ್ಕಾರ. ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ಹೋಗಲಿ, ಅವ್ರು ಯಾವ ರೀತಿ ಡಿಸಿಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಕೊಡಲಿ. ಯಾಕಂದರೆ ಇದ್ದ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ಗೆ ಮತ್ತೊಂದು ಸರ್ಕಲ್ ತಂದು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಅಪಮಾನ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಮಗೆ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಮಗೆ ತುಂಬ ಗೌರವ ಇದೆ, ಹಾಗೂ ಅವರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ತುಂಬ ಆಗಿದೆ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಕಳಕಳಿಯ ಕಾಳಜಿ ಇದೆ. ಹಾಗೂ ದೇಶದ ಮಾರ್ಗದರ್ಶನಕ್ಕಾದಂಥ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಎದುರುಗಡೆಯೇ ಅವ್ರದೊಂದು ಸರ್ಕಲ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ನಾವು ಭೀಮ್ ಆರ್ಮಿ ತಾಲೂಕಾ ಸಂಚಾಲಕರಾಗಿ ಎಲ್ಲ ಭೀಮ್ ಆರ್ಮಿ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ನೀವು ಹೇಳೋದು ಖರೆ, ಅವರು ಏನು ಹೇಳಕತ್ತಾರೆ ಉಗ್ರ ಆಂದೋಲನ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀವು ಚೇಂಜ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಉಗ್ರ ಆಂದೋಲನ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಅದು ಹೇಳಕತ್ತಾರೆ ಅವರು, ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಉಗ್ರ ಆಂದೋಲನ ಅಂದರೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕಾರಣ ಬೇಕಲ್ಲ. ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸೈಯದ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರು ಇಂಗ್ ಇಂಡಿಯಾ ಪುಸ್ತಕ ಅನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸೈಯದ್ ಅವರು ಈ ದೇಶದ ಮಹಾ ಸೇಯರು ಹಾಗೂ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವ್ಯತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿದಂಥವರಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರು ಹೇಳಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ. ಈಗ ಆ ಈ ಸಂಘಟನೆದಾರರು ಯಾರು ಏನೋ ಬಂದು ನಾವು ಆಂದೋಲನ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಇದು ಸರಿಯಲ್ಲ. ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಭೀಮ್ ಆರ್ಮಿ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ದೇಶದಾದ್ಯಂತ 18 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭೀಮ್ ಆರ್ಮಿ ವತಿಯಿಂದನೂ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಭೀಮ್ ಆರ್ಮಿ ವತಿಯಿಂದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಒಂದು ಬಹುಜನರ ವತಿಯಿಂದ. ಯಾಕಂದರೆ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸೈಯದ್ ಅವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಏನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಅವರ ಬಗ್ಗೆ ಓದಿದವ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತಿದೆ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಓದಿದವರು ಕಳಕಳಿಯಿಂದ ಬಂದು ನಾವು ಅದನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸ್ತೇವೆ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಇತಿಹಾಸ ಗೊತ್ತಿದ್ದರೆ ಅವರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು. ಯಾರೋ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮನೋವಾದಿಗಳ ಮಾತು ಕೇಳಿ ಯಾರೋ ಮಾತಿಗೆ ಬಲಿದಾನವಾಗಿ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡೋದು, ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಆಂದೋಲನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ಇದು ತಾಲೂಕಿಗೆ ಒಂದು ಶಾಂತಿಯನ್ನು ತರುವಂಥ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಯಾರಾದರೂ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಏನಾದರೂ ಪ್ರಕಟಣೆ ಮಾಡಿದರೆ ಆದರೆ ನಾವು ಭೀಮ್ ಆರ್ಮಿ ವತಿಯಿಂದ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾದ್ಯಂತ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಉಗ್ರ ಹೋರಾಟವಲ್ಲ ಕ್ರಾಂತಿಯ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ. ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಶುಕ್ರಿಯಾ ಏತೆ ಚಲವಾದಿ. ಇನ್ಕಾ ಕಹನಾ ಹೈ ಕಿ ಯೇ ಸಿರ್ಫ್ ಮಹಜ್ ಏಕ ನಫರತ್ ಕಾ ಜಹರ್ ಘೋಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಇಸ್ ತರಹ ಕಿ ವಾರದಾತೆ ಯೇ ಬಾರ್ ಬಾರ್ ಕರ್ತೆ ರಹತೆ ಇನ್ಕೋ ಅಗರ್ ಕಿತನಾ ಭಿ ಅಗರ್ ಆಪ್ ಬತಾಯೆಂಗೆ ತೋ ಯೇ ಜಹರ್ ಘೋಲ್ನೆ ಕಾ ಕಾಮ ಅಪನಾ ನಹೀ ಛೋಡೆಂಗೆ. ಲೇಕಿನ್ ಇನ್ಹೋನೆ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಏಕ ಔರ್ ಬಾತ್ ಕಹಿ ಕಿ ಅಗರ್ ಭಾಜಪಾ ಯುವಾ ಕಿ ಜಾನಿಬ್ ಸೆ ವೋ ಜಿಸ್ ತರಹ ಸೆ ಆಂದೋಲನ ಎಹತಜಾಜ್ ಕರ್ನೆ ಕಿ ಬಾತ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈನ್ ಅಗರ್ ಯಹಿ ಮಾಮಲಾ ರಹಾ तो भीम आर्मी के जानिब से ना सिर्फ खानापुर ज़िला बल्कि पूरे रियासत में एक मुनज़्ज़म तरीके से एक एहतजाज किया जाएगा जिसमें वो अपनी बात भी मनवा कर रहेंगे अगर वो इस तरह की बात भड़काऊ बयान या तो फिर इस तरह से तशद्दुद वाले बयान करते हैं. लिहाजा आप देखना है कि इन्होंने भी मुतालबा दिया हुआ है, कई सारी तंजीमों ने मुतालबे पेश किए हुए हैं. अब हुकूमत किस हद तक इसे फैसला सुनाती है इस पर तमाम लोगों की नज़रें टिकी हुई है. इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया. अल्लाह हाफिज़.